राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशनानुसार जिल्हा परिषद जिल्हालयात सर्व 871 ग्रामपंचायतींकडे डिजिटल कारभाराचा आग्रह धरला. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये प्रशासन पारदर्शक व पेपर सील होईल अशी अपेक्षा आहे. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विभागाने यासाठी 870 ग्रामपंचायतींना QR कोड देखील उपलब्ध करून दिले आहे. तथापि आता ग्रामीण भागात सुद्धा घर बसल्या ऑनलाईन मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास प्रवृत्त झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांसाठी माही ग्राम सिटीजन ॲप हे ऑनलाईन पोर्टल उपलब्ध आहे. हजारो नागरिकांनी या ॲपवर नोंदी केल्या आहे. या माध्यमातून देखील नागरिकांना कर भरण्याशिवाय घरबसल्या विविध दाखले मिळवता येतात. दुसरीकडे नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी 871 पैकी 870 ग्रामपंचायतींचा QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. या QR कोडचा वापर करून आतापर्यंत 10 लाखांचा व्यवहार झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय? डिजिटल ग्रामपंचायत ही संकल्पना डिजिटल इंडियाचे ध्येय समोर ठेवून तयार केलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे. याचा उद्देश गावातील सर्व घटकांना सर्व प्रकारचे व्यवहार व माहिती सहज उपलब्ध होईल. जिल्ह्यात 870 ग्रामपंचायतींच्या डिजिटल जिल्ह्यातील 871 पैकी 870 ग्रामपंचायतीच्या डिजिटल झाल्या असून नागरिकांकडून या व्यवहारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री येथे 70 ते 68, सिल्लोडमधील 104 ते 70, सोयगाव येथील 46 ते 68, कन्नड येथील 168 ते 101, खुलताबाद येथील 40 ते 38, गंगापूर येथील 111 ते 90, वैजापूरमधील 135 ते 107, पैठण येथील 110 ते 75 ग्रामपंचायतींमध्ये 10 लाखाचा व्यवहार डिजिटल ग्रामपंचायत डिजिटल झाल्यापासून नागरिकांमध्ये व्यवहाराविषयी जागरूकता आली असून या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखाचा व्यवहार झाल्याचे चित्र समोर येत आहे. ग्रामपंचायतींचा व्यवहार डिजिटल जोपर्यंत गाव डिजिटल होत नाही तोपर्यंत देशाची वाटचाल डिजिटल होऊ शकत नाही. या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतींचा व्यवहार डिजिटल करण्याला भर दिला. या उद्देशाने जिल्हा परिषदेचे पाऊल उचलले असून जिल्ह्यात 99% ग्रामपंचायतींना QR कोड उपलब्ध करून दिले. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरण्याचा करार करावा, तसेच माही ग्राम सिटीजन ॲपद्वारे घरबसल्या विविध दाखले मिळावेत असे डॉक्टर ओमप्रकाश रावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.